नमस्कार. पहाटेच्या जीवनशैलीतल्या 6 सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण दुसरं, नैराश्येवर एकटेपणावर मात करा, पहाटे लवकर उठा, भाग चौथा. पहिल्या दिवशी रात्री मी स्वतःला बजावलं की मला पहाटे 5 उठायचं आहे. खरं तर दुसऱ्या दिवशी पहाटे उठण्याची कल्पना एका बाजूला भीतीदायकसुद्धा वाटत होती आणि आकर्षकसुद्धा. पहाटेच्या विचारानं मी इतका उत्तेजित झालो होतो की मला रात्री झोप येईना. घड्याळानं 5 गजर झाल्याबरोबर मी माझे डोळे खाडकन उघडले आणि उत्साहाचा आणि शक्तीचा संचार झाल्यासारखा मी गादीतून उडी मारून उठलो. हे अगदी विनासायास आणि उत्साहवर्धक होतं. त्या क्षणी मला माझ्या बालपणीची ख्रिसमसची आठवण झाली. लहानपणी ख्रिसमसच्या सकाळी उठणं हे जितकं उत्साही, उत्तेजनदायी आणि सहज सोपं वाटायचं तसं नंतर कधीही वाटलं नव्हतं. त्यानंतर आज मी पहाटे उठलो होतो. माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारी पहाट. दात घासून तोंड धुऊन पाण्याचा ग्लास हातात घेऊन आणि बऱ्याच दिवसांनी कमालीचा उत्तेजित होऊन 5:05 मी हॉलमधल्या कोचावर ताडकन उठून बसलो. बाहेर अजूनही काळोख होता आणि त्यामुळे एकदम जरा शक्ती आल्यासारखं वाटत होतं. आतापर्यंत ऐकलेल्या पण कधी अंमलात न आणलेल्या आयुष्य बदलणाऱ्या सर्व गोष्टींची यादी मी बाहेर काढली आणि त्यातली एक गोष्ट अंमलात आणायला मी प्रारंभ केला. शांतता. 10 शांत बसणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, मग प्रार्थना, ध्यान आणि श्वासनियमन. या सर्वात माझा सर्व थकवा जणू वितळून गेला आणि सबंध शरीरात आणि मनात एक शांती भावना पसरली. ही पहाट माझ्या एरवीच्या धावपळीच्या कलकलाटापेक्षा अगदीच वेगळी होती. आयुष्यात प्रथमच मला निवांत असं वाटत होतं. वाचन. वाचनासाठी वेळ नाही अशा सबबी नेहमी देत गेल्यामुळे या पहाटे मी वाचनासाठी मुद्दाम वेळ काढला. क्षणभर मनात आलं की अख्खं आयुष्यभरासाठी ही सवय लागायला हवी. मी बुकशेल्फमधून नेपोलियन हिलचं सर्वोत्तम पुस्तक थिंक अँड ग्रो रिच बाहेर काढलं. माझ्या इतर बऱ्याच पुस्तकांसारखं हेही पुस्तक मी वाचायला सुरुवात केली होती पण कधीच संपवलं नव्हतं. मी 10 वाचन करून अशा काही कल्पना निवडल्या ज्या मला त्या दिवशी अंमलात आणायच्या होत्या. नेपोलियन हिल म्हणजे यश संकल्पनेवर सखोल, समृद्ध आणि स्वतंत्र विचार करणारा पहिला विचारवंत. सतत अपयशाचा पाठपुरावा करत त्यानं अपयशाची, समस्यांची कारणं शोधण्यात आयुष्याची 25 खर्च केली. त्यांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला आणि बालपण अत्यंत हलाखीत गेलं. त्यांच्यावर अँड्र्यू कार्नेज यांचा खूप प्रभाव होता. थिंक अँड ग्रो रिच या त्यांच्या पुस्तकानं ते जगप्रसिद्ध झाले. नेपोलियन हिल म्हणतो, ज्याला अंतिम रेखा आहे असं स्वप्न म्हणजे ध्येय. तुम्ही जर असामान्य गोष्ट करत नसाल तर छोट्या छोट्या गोष्टी सर्वोत्कृष्टतेनं करण्याचा प्रयत्न करा. आपलं मन चंचल असलं तरी ते एखाद्या सुंदर संकल्पनेचा पाठपुरावा प्राणपणानं करू शकतं. या मनाचा दृढ विश्वासच त्याला सर्वार्थानं समृद्ध आणि वैभवशाली बनवत असतो. या प्रवासातच काही ध्येय, काही महत्त्वाकांक्षा आकाराला येतात. जे मन या ध्येयासक्तीत मोठ्या अनासक्त प्रेमानं आणि अपार सहनशीलतेनं, कष्टानं प्रवासमग्न राहतं, त्यात जीवनाचा विजय निश्चित असतो. स्वतःला संपूर्णपणे जाणा आणि स्वयंसूचनेचा वापर करा, मग बघा चमत्कार. एक एक क्षणी तुम्ही भीतीवर, दुर्बलतेवर मात केलेली असेल. आपण जसा विचार करतो तसंच आपण असतो. अवतीभोवतीच्या परिस्थितीला वा स्थितीगतीला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्यातलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शित करा. अपार सहनशीलता हीच सत्य सौंदर्याकडे आपल्याला घेऊन जात असते. अनेकदा आपलं मन आपल्याशीच वाद घालत राहतं. तुम्हाला अनेकदा जीवनाकडे, कृतीकडे आणि समोरच्या व्यक्तीकडे आवड निवड शून्यतेनं पाहता आलं पाहिजे. इतरांच्यातले चांगले गुण पहा. चांगुलपणातलं जगणं आणि भलेपणाचा मोठा साठाच आपल्या कामी येणार आहे हे लक्षात ठेवा. ज्या त्याज्य गोष्टी आहेत त्याला ठामपणे नकार द्यायला शिका, तरच परतत्वाचा तुमच्या मनाला आणि हृदयाला स्पर्श होईल. अनेकदा आपल्या कार्यप्रवासात आपल्याला पराभवाला आणि अपयशाला सामोरं जावं लागतं.
या अपयशातून पराभवातून आपल्याला खरं तर शिकण्यासारखं खूप काही असतं, पण आपण अधिक ताणतणावग्रस्त होतो. आपली पहिली आणि प्राथमिक प्रक्रिया पळण्याचीच असते. पळणे, नाही म्हणणे, तुटकता या गोष्टी सोप्या आहेत. महत्त्वाचं आहे ते या सर्वांना सामोरं जाणं. अपयश, अडथळे प्रवासात आपल्याला भेटणारच आहेत, म्हणून खचून जाऊ नका. एडिसन जवळजवळ 10,000 वेळा अपयशी ठरला होता. त्याचे अनेक प्रयोग फसले होते, तरी त्यानं प्रवास न सोडता शोधप्रवास सुरूच ठेवला. प्रथम मनात विचार आकाराला येतो. त्या विचाराभोवती प्रदक्षिणा घालताना या मनाच्या मातीत काही नव्या संकल्पना आकाराला येतात. मग आपल्या मनातले विचार आणि आपले कष्ट त्याचा मोठ्या कष्टानं पाठपुरावा करतात. अनेकदा आपण ज्या प्रमाणात कष्ट करीत असतो त्याला प्रतिसाद प्रारंभी मिळत नाही, पण नंतर त्याचं मूल्य वाढतं. जो माणूस आपल्या कृतीने उक्तीतून स्पष्ट आणि शुद्ध असतो त्याला अवतीभोवतीचे लोकच नव्हे तर परिस्थिती नेहमीच सहाय्यभूत होते. या सर्वांसह आपल्या ध्येयाकांक्षेकडे प्रवास करत राहणाराच खरा वैभवशाली होतो आणि आनंदीसुद्धा. समस्या, वेदना यांच्यासारखा दुसरा शिक्षक नाही. एके क्षणी या वेदनेला हलकासा स्वर लाभतो, हे स्वरगाणं आपल्या जीवनाला आनंद बहाल करणारंच ठरतं हे लक्षात ठेवा. त्या क्षणी मला ही एक जाणीव झाली की आयुष्य बदलण्यासाठी फक्त एका योग्य कल्पनेची जरूर असते, आणि त्यामुळे मला अतिशय उत्साही वाटू लागलं. नेपोलियन हिलच्या विधानांनी माझ्यातल्या सुप्त सामर्थ्याची मला जाणीव झाली. मी माझी स्वतःची सकारात्मक विधानं लिहायचं ठरवलं. मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे, मला काय व्हायचं होतं आणि तसा होण्यासाठी काय काय करायला आणि त्याची सामाजिक बांधिलकी स्वीकारायला मी तयार असायला हवं, ते सर्व मी लिहून काढलं. मग मला खूप सक्षम वाटू लागलं. लेखन. नेपोलियन हिल म्हणतो की मनाच्या रंगभूमीवर साकारलेले विचार चक्क लिहून काढा, मग आपले विचार अधिक स्पष्ट आणि स्वच्छ होत एकेक क्षणी ते मूर्त स्वरूपात अवतरतील. अशा स्वप्नांवर आपलं लक्ष केंद्रित करत सर्व चैतन्यांनिशी प्रवासमग्न राहा. त्यानंतर मी वर्षानुवर्ष घेतलेल्या कोऱ्या वह्यांपैकी एक वही काढली. इतर सर्वांप्रमाणे मीही काही दिवसांपेक्षा जास्त, फार तर एखादा आठवडा देखील लेखन करू शकलो नव्हतो. त्या दिवशी मी आयुष्यात कशाबद्दल ऋणी होतो ते मी लिहून काढलं, आणि लगेच माझ्या जीवनात असलेलं एखाद्या धुक्यासारखं दबावकारी नैराश्य कमी होतंय हे मला जाणवलं. ते संपूर्ण गेलं नव्हतं, पण हलकं नक्की झालं होतं. मी ज्यांच्याबद्दल ऋणी होतो त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता लिहून काढली. महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढल्यानं माझ्या वृत्ती उल्हासित झाल्या. व्यायाम. मोशन क्रिएट्स इमोशन हे विधान आठवून मी कोचावरून उठलो. मी जमिनीवर इतके जोर मारले की त्याहून एकही जास्त मला मारता येईना. त्यानंतर माझ्या लठ्ठ ॲब्सना पेलतील तेवढ्या मी बैठका मारल्या. आता घड्याळात 6 मिनिटं बाकी असताना माझ्या आवडीची योगाची व्हिडिओ लावली आणि 15 मिनिटांचा योगा केला. मला जोशपूर्ण वाटलं. खरोखरच हे सारं अविश्वसनीय होतं. मी आयुष्यातल्या एका अतिशांततापूर्ण, प्रेरणादायी, उत्साहक, शक्तिदायी आणि धन्यता वाटायला लावणाऱ्या दिवसाचा अनुभव घेत होतो. मी सहज घड्याळात पाहिलं, सकाळचे फक्त 6 वाजत आले होते. बऱ्याच दिवसांच्या या पहाटेच्या सरावात मला आलेले अनुभव आणि त्यातून माझ्या तळहातावर आलेलं शहाणपण एके दिवशी मी कागदावर लिहिलं. विश्रांती, निस्तब्धता, अतीव शांतता, चिंतन तसंच स्वतःला तनमनासह रिलॅक्स करण्यासाठी तरल सावधानतेनं वेळ काढायला हवा. पहाटेची वेळ आणि हवा यासाठी सर्वोत्तम आहे. रिलॅक्स स्थितीगती आणि पल्लवित उत्साहित व्यक्तिमत्व यांचा मोठा संबंध असतो. तुमचे आजचे विचार हेच तुमचं भविष्य घडवणार आहेत. तुम्हाला योग्य विचार योग्य ठिकाणी करता यायला हवा. अर्थात यासाठी स्वतःला नीट जाणून घ्यावं लागेल. मनातल्या विचारांचं स्वरूप जसं जसं तुम्ही घ्याल तेवढी तुमच्या मनातली विचारांची गती कमी होईल. तुमचं शांत अंतर्मन बाह्य जगात प्रभाव टाकतंच. द मिरॅकल मॉर्निंगचा साक्षात्कार अनुभवण्यासाठी एका आंतरिक शिस्तीची आणि जबाबदारीची निकड आहे. आपला प्रत्येक विचार सकारात्मक ठेवा. कुठलीही गोष्ट तुम्ही मोठ्या विश्वासानं आणि प्रांजलतेनं केली तर त्याचा परिणाम पडतोच. कोणतेही संकट आलं तरी आपला सद्भाव सोडू नका. आपल्याला संपूर्ण चांगुलपणात जगता आलं पाहिजे. चांगला माणूस विचार हा चांगलाच करतो आणि त्याची कृती ही चांगलीच असते. शरीर आणि मन या दोहोंची उच्चतम कृतीशीलता
आणि निर्मितीशीलता आपल्याला सुखाकडे नेत असते. आजारी पडणं ही आयुष्याची अंधारमय बाजू आहे जी तुम्हाला निष्क्रिय तर करतेच पण नकारात्मक विचारांकडे घेऊन जाते. निरोगी दीर्घायुष्य जगण्यासाठी अधिकाधिक व्यायाम, फलाहार, पालेभाज्या, सकारात्मक विचार, ध्यानाची सवय, अंतर्मुखता आणि आत्मावलोकन, सहजकृती, प्रेम आणि संयम यांची मोठी गरज आहे. स्वतःला काही प्रश्न विचारा. स्वास्थ्य निरोगीपूर्ण असा तुमचा दिनक्रम आहे? आत्ता तुमच्या शरीराची जी काही ठेवण आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही संपूर्ण निरोगी निरामय आयुष्य जगत आहात? मी कृतिशील ऊर्जामय जीवन जगतो आहे असं तुम्ही म्हणू शकता का? तुम्ही मनानं सुदृढ आणि कणखर आहात? तुमचा आहार संतुलित आहे? व्यायामाचं महत्त्व तुम्हाला पटलेलं आहे का? योगासनांची परिणामकारकता तुम्हाला ठाऊक आहे? हेवी एक्झरसाईज, खेळ तसंच योगासनं यांचं संतुलन ठेवत शरीर अधिकाधिक निरोगी जगणं तुमचं आहे? खरं तर प्रश्नांची यादी खूप वाढवता येईल, पण किमान या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सकारात्मकतेनं देता आली पाहिजेत. जर उत्तरं होकारार्थी असतील तर आपला यशप्रवास सुखकर होतोच. अप्रिय घटनांना मनात धरून ठेवल्यानं सर्वात जास्त नुकसान स्वतःचंच होतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मनात सतत नकारात्मक घटनांची उजळणी करून आपण सध्याची नाती देखील नीट निभावू शकत नाही. त्यामुळे अबोला धरणं, माणसांना टाळणं, तुटकपणे वागणं ही सर्व दुर्बलतेची लक्षणं आहेत. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान आपलंच होतं हे जेवढं लवकर आपण समजू तेवढं चांगलं. अशा प्रसंगामुळे निर्माण झालेला संताप, असूया, मत्सर, पश्चाताप या भावना आपल्या मनाच्या आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं अजिबात हिताच्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्याला माफ करणं किंवा अप्रिय घटना विसरणं फक्त आपल्याच हातात आहे. अर्थात ही एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे. धन्यवाद.